सप्टेंबर मध्ये स्वतः माननीय पंतप्रधानांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सांगितलं होतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1500 मानधन वाढवा. सगळ्या अंगणवाडी ताई खुश झाल्या. मात्र आज 4 महिने झाले तर की मानधन अद्याप मिळालं नाही. त्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. परवाच्या बजेटमध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे. मात्र ही तरतूद करत असताना त्यांनी सांगितलं की एप्रिल पासून देणार. तिकडे टीव्हीवर व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन माननीय पंतप्रधान सांगतात की आम्ही ही मानधन वाढ देणार आहे ऑक्टोबर पेटी नोव्हेंबर पासून. म्हणजे आमचा 6 महिन्याचा फरक यामध्ये पडतोय. त्याचा निषेध आम्ही करायला येतो. 8 मार्चला आचारसंहिता लागेल. यामध्ये केंद्राचा 7% वाटा आहे या 1500 मानधनामध्ये आणि 40% वाटा राज्याचा आहे. मात्र हे राज्य सरकार या संबंधी अत्यंत उदासीन आहे. आम्ही अनेक मोर्चे आझाद मैदानला काढले पण आपल्या खात्याच्या महिला बाल कल्याणच्या मंत्री पंकजाताई यांना भेटायला वेळ नाही. ते बीडच्या राजकारणामध्ये बंगालशी गुंतलेले असतात. त्यांचा आम्ही निषेध करतो. उद्या आमचा आझादचा मोठा मोर्चा आहे. जर का समजा त्यांची भेट झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू. मध्ये रास्ता रोको असेल, रेल रोको असेल, जेल भरो असेल. हा थाळीघाट मोर्चा आज आमचा इशारा मोर्चा होता. आचारसंहिता लागण्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर पासूनचं जे त्यांनी जाहीर केलंय ती मानधन वाढ 1500 मानधन वाढ फरकाशीत मिळावी यासाठी आम्ही बोलतोय. त्याचप्रमाणे राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागणारं जे साहित्य रजिस्टर आहे ते देत नाही. ते 15 पैसे का खर्च करतात. 7000 मानधन आहे तेही वेळेवर मिळत नाही. तरी पैसे कुठले आणायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. एकीकडे सांगितलं की अँड्रॉइड मोबाईल देणार, त्या अँड्रॉइड मोबाईलचा अजून पत्ता नाही. हे सरकार पूर्णपणे खोटं बोलत आहे. इकडे घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. हे अत्यंत दुर्दैव बाब आहे. हे